अत्रिय ऋषि पत्नी पतिव्रतान उदरी जलमाला आल्यानंतर देव देवतांमध्ये त्याची गणना होईल आणि त्याचं नाव काय असेल तर चंद्र। हा गोंडस बालक तथास्तु शिवशंकरांनी म्हटल्यानंतर नऊ महिने नऊ दिवस नऊ घटका नऊ पळा ती अनसुया प्रसूत झाली आणि गोंडस असा बालक जन्माला आला। जन्मा शेताक्षणी शीतल छाया त्याची त्रिकंडात पसरली कारण शंकराच्या प्रसादाने हा निर्माण झालेला। आता ही वार्ता ऋषी मुनी ब्राह्मणांकरवी संपूर्ण जगात पसरली। आता बघा त्यावेळी एक सवय होती की जर मुलगा जन्माला आला तर त्याचं भविष्य सांगितलं जायचं आणि ऋषी मुनींच्या कानापर्यंत ही वार्ता गेल्यानंतर ते ऋषीमुनी सगळे अत्री मुनींच्या आश्रमापर्यंत आले आणि काय घडलं बघा। ऋषीमुनी ज्ञानी पंडित गमन कवी सदर्ता
शंभू महादेवाच्या आशीर्वादाने प्रथमदा त्याला देवाधिकारांमध्ये त्याची गणना झाली होती। 33 कोटी देवतांमध्ये मानाचं स्थान त्या चंद्राला मिळालं होतं आणि भविष्य काय सांगितलं, एका क्षणामध्ये 27 बायकांचा नवरा होईल। किती? 27। सत्तावीस भार्यांचा नवरा होईल। तो चंद्र देवाच्या आशीर्वादाने पाळण्यात होता आणि हसतोय हे म्हातारे फुलावले काय बडबडत ते काय भविष्य सांगत आणि काय चंद्र मला मध्ये बोलतोय बघा। हसला रे दादा हसला, हसला रे दादा हसला, स्वर्गामध्ये त्याला मानाचं स्थान मिळालं, वयाने मोठा होऊ लागला। आता कर्णोपकरणे ही वार्ता आपण नानाक सांगल्यान, नाना तात्याक सांगल्यान, तात्यान बाबीक सांगल्यान, बाबीन काजीत जाऊन बोललो, थंय कमळ्यान ऐकल्यान, कमळ्यान सकल्याक सांगल्यान, सकल्यान ह्याका सांगी पर्यंत ही वार्ता दक्ष प्रजापती पर्यंत गेली आणि त्याला मुळात कन्या किती होत्या, 60 60 कन्या होत्या। आणि तो मनात म्हणता एका जाग्यावर जो 27 निकाल लागत असाल जाऊन बघू काय, पहिले बघा ते स्वर्ग तिचा माहीत अशी पानाची पिशी लावल्याने मगाशी जोईल बाबा आवाज काढतो नाही का खरं नाही स्वर्ग तिचा माहू जातो बघते तरी जाऊन टावेल बंगलात घराकडनं निघताना निळा असतला परत संध्याकाळी स्वर्ग जमावणारो घराकडे येलो पुरा लाल होता पाना बिना असा पुसा थांबा हो तुमचे प्रश्न उद्या घराकडे येऊन विचारा। दक्ष प्रजापती होता आश्रमापर्यंत सिद्धेश्वर भजन मंडळ भाव त्या भरण्यासाठी मला पारितोषिकाला धन्यवाद। म्हणूनच्या आश्रमापर्यंत दक्ष प्रजापती गेला, चंद्र दरवाजा उभा होता, चंद्र बोलतोय 27 पोरी जर चालून आल्यात करू काय, माका कोणाच्या दारात जावचा लागला नाही पण स्वतः सासरो आपली चढवा घेऊन जर माझ्या दारात दिलो असा होकार दिला आणि इथेच
आपलं कर्म आणि नशीब त्या चंद्रानं बघा ओढावून घेतलं. काय घडलं बघा पुढे. लग्नाला होकार दिला दक्ष राजाच्या 27 वाऱ्यांबरोबर लग्न करणार आणि काय घडलं पुढे बघा. सूरत दिल से खोडे नाम बड़े और कपालात बोटे मिलन सजारी बायका 27 आपल्या सुद्धा घरात फटा असते. शेवटी आवडती नावडती हा सुद्धा विचार असतो ना. आता हा देवानिगांमध्ये गणना 27 माळ्याची बिल्डिंग म्हणजे टॉवर त्याविरुद्ध बंगला ह्या चंद्रानं बांधला आणि वरून खाली प्रत्येक बायकाला म्हणजे प्रत्येक बायकोला एक एक मजला दिला. प्रत्येक बायकोला एक एक मजला दिला आणि सगळ्यात आवडती असणारी त्याची प्रियतमा ती म्हणजे कोण तर रोहिणी तिला तळमजल्यावरती ठेवलं. आणि हा चंद्र आपलं काम धंदा आटकून यायचा तो त्या रोहिणी बरोबर गप्पा गोष्टी करायचा. वरती 26 जणींना टेन्शन आलं. विचार पडला 15 दिवस झाले आमचे हे गेले खय. चायनीज नाही हनू लॉलीपॉप नाही चिकन चिली नाही आमचे हे गेले खय. विचार पडला आमचे हे गेले कुठे. शेवटी त्या 26 जणी बचत गटाची मीटिंग घेतली टेरेसवर. सध्या बचत गटाचं थैमान माहित ना तुमका. गावागावात बचत गट दुपारी खळ्यात बसला तरी चालू असतात. खरा तो एक प्रेम आम्ही जागरांचे झोपलेले असतो. मनात विचार करतो जगाला प्रेम अर्पावे मग सगळं राजवर जागरण करून मी काय करावे. साधूनी सोपो विषया की ना. लोक अशी वसतात बुवा ते तुझे निळू फुलेनी हे आणून. आता निळू फुले ना जिथे होय होते जाऊन त्यांना जा विचारलं असते. ह्याचा कधी जाऊन असते असून द्या. सुंदर बो आवाज काढतात आणि मिमिक्री ही सुद्धा कला अशी आहे. म्हणजे कला अशी आहे साधारणशा माणसाची शकणार. तर बघा शेवटी आवडती नावडती विषय झाला. ह्या 26 जणींनी मीटिंग घेतली की आज 15 दिवस झाले आमचे पतिदेव आमच्याकडे येत नाहीत. एक दिवशी त्यांनी वॉच ठेवल्यानी आणि बघितल्यानी तर हा चंद्र त्या रोहिणीच्या महालामध्ये फक्त तळमजल्यावर तिच्याबरोबर गप्पा गोष्टी आणि गुज गोष्टी करत होता. 26 जणींना राग आला आणि काय घडलं बघा प्रकार.
गावे एक भूमंडल प्रकाशित झालं असा चंद्र सांगतोय हो मामानू चाय वही तो खावा हैतेसला मका काय सांगायचं ना कारण मी तुमची चढवा मागा तुमच्या दारात दिलेलो नाही तुम्ही स्वतः इलास आणि माझ्या 27 कन्यांचा स्वीकार कर म्हणून सांगला हैती एक आवडता ती ठेवा बाकी जे सवीस जणी यंग गपचूप घराक जावा नाही तर चाय सुद्धा दातार मारत ना म्हणजे किती उन्मत्त झाला बघा हा चंद्र किती उन्मत्त झाला त्या दक्ष राजाने पदर पसरला आणि सांगतोय धवय बापू अजूनही विचार करा सर्वांशी प्रेमाने वागा कारण तुमच्या नशिबात या 27 भार्या होत्या सर्वांशी प्रेमाने वागा आणि हिचा स्वीकार करा या सगळ्या 27 जणींचा स्वीकार करा चंद्र ऐकायला तयार नाही चाल सासऱ्याक सांगता बघा चाल वाटेक
भरल्या उमऱ्यावरती केला, हळूहळू ह्या दक्ष राजाचा पारा चढू लागला। पुन्हा एकदा दक्ष राजा सांगतोय, जावई बाबू अजूनही विचार करा, चंद्रामध्ये जाल तुझा ऐका का मी टेपलंय, आज 33 कोटी देवतांमध्ये मला मानाचं स्थान आहे। दक्ष राजा चंद्र काळवंड हळूहळू असो जवळ येऊ लागलो। प्रश्न असो आळवतीलो आणि हळूहळू त्याच तेज ह्या भूमंडळात नष्ट झालं। आता चंद्राचा प्रकाशच जर या भूतलावरती नाही तर जीव जंतू आणि सृष्टी काळवंडू लागली, बघा कोमेजून जाऊ लागली। 33 कोटी देवतांना चिंता पडली, चंद्र खरोखरच मरून जाणार। आणि काय घडलं बघा, एकदम जवळ येलो, शेवटची स्टेप डॉक्टर नागवेकर, दुसरो पर्याय नाही, हा नाही तर बांबोळी। या ठिकाणी कैलासवासी मनोज परब, शाप दिला, 3 देवांनी विनंती केली, आता हा शाप चंद्र भोगतोय। जीव जंतू तडफडू लागले संपूर्णपणे, काळोख पसरला भूतलावरती कारण चंद्राची शीतलताच नष्ट झाली। म्हणून सांगते कधी सासऱ्याचा अपमान करायचं कधी, कारण सासऱ्यासारखं श्रेष्ठ कोण नाही, लक्षात घ्या, कारण तो सगळ्यात मोठा दान करता। ते दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान, लक्षात घ्या, जेणेकरून आपलं वंश वाढता आपलं वंश। आणि त्याच्यात जर सासऱ्याचा हात नसा, हो प्रश्न विचारणार आहे, सासऱ्याचा हात नसा
काहीये होणार नाही आणि सासऱ्याचं अपमान या चंद्रानं उमऱ्यार केल्यान आणि पुढे काय भोगल्यान तर त्याची शीतलताच नष्ट झाली. त्या 27 भारी आला बाबा बाबा हो नको शेवटी तुमचंच जाऊया वाटते का वाचवा आणि काय घडलं बघा. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान इतना बदल गया इंसान इतना चंद्र थालला सुगत पुत्री रपड़ली छाया चंद्र थालला सुगत पुत्री रपड़ली छाया शबे ठीक सा सुनया उत्तरा लागांदे पूर्वा लागांदे मगा येऊंदे नाहीतर काय ता होऊंदे
पण ज्यावेळी चंद्राच्या राशीचं आणि ह्या तुझ्या भार्यांच्या राशीचं मनोमिलन होणार नाही तोपर्यंत कुणाच्या घरात सुख शांती लाभणार नाही. आणि त्या 27 भार्या म्हणजे काय, तर ही जी 27 नक्षत्र भूमंडळात फिरत आहेत त्या चंद्राच्या भार्या. आणि वृद्धी म्हणजे काय, तर अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र जो कले कलेने मोठा होतो ती वृद्धी. आणि तो सासऱ्याचा शाप चंद्र आतापर्यंत भोगतात. आणि स्वर्गीय परशुराम बुवा पांचाळ यांनी स्वरबद्ध केलेलं चंद्राला दक्ष राजाचा म्हणजे चंद्राला सासऱ्याचा शाप हे भारूड या ठिकाणी संपलं. धन्यवाद. 27 भार्या नवे 27 नक्षत्रे, 27 भार्या नवे 27 नक्षत्रे, नवे 15 दिवस रुधी, नवे 15 दिवस क्षय, म्हणती जगी वद्यानी शुक्ल पक्ष, वद्य पक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ म्हणजे चंद्राची वृद्धी होते. आणि शुक्ल पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून पुन्हा अमावस्येपर्यंतचा काळ, वद्य आणि शुक्ल पक्ष. आणि हा शाप चंद्राला शास्त्राने म्हणजे दक्ष राजाने दिलाय. या ठिकाणी सुंदर ठिकाणी सुंदर भारूड भारूडासहित बारीक करण्याची संधी आम्हाला दोन्ही भावना दिला. चुकून मनोरंजनाच्या नादामध्ये जर एखादा वाईट शब्द माझ्या मुखात आला असेल तर चांगलं तुमच्याकडे ठेवा, वाईट माझं माझ्याकडे परत